मी तृप्ती पालकर। हेडलाइन्स नंतर 60 घडामोडींचा वेगवान आढावा आता घेऊयात। राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावरती आहेत, यावेळी त्यांनी मनसैनिकांशी संवाद साधला। पराभवानं खचून जाऊ नका असा सल्ला राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला। यावेळी राज ठाकरेंनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला। मनसेची वाढ अनेकांच्या डोळ्यात खुपत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। पक्षामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। काही जण आधी आपल्यावरती हसतात मग आपल्याशी लढायला येतात अशा भावना राज ठाकरेंनी मनसैनिकांशी बोलताना व्यक्त केल्या। पण मनसेचे कार्यकर्ते सगळ्यांवरती वरवंटा फिरवणार असल्याचा निर्धार देखील राज ठाकरेंनी व्यक्त केला। काँग्रेस, शिवसेना आणि जनसंघ हे संघर्षातून उभे राहिल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। शिवाय सत्ता येण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं असं कानमंत्र देखील मनसे कार्यकर्त्यांना दिला। इतिहास कायम अपमानामधून घडत असतो असं राज ठाकरेंनी मनसैनिकांशी संवाद साधताना म्हटलंय। लोक टोमणे मारतील पण यश आपलंच असतं असं म्हणत राज यांनी मनसैनिकांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला। आमदार रवी राणांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। उद्धव समर्थक सांगून राणांना दम दिला गेल्याचा आरोप करण्यात आलाय। उद्धव ठाकरेंबद्दल बोलता तर जीवानिशी संपून टाकण्याच्या धमक्या राणांना फोनवरून दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भामध्ये राणा समर्थकांनी अमरावतीच्या राजापेठ पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे। पोलिसांना धमकी देणाऱ्या नंबरचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधामध्ये बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शनं केली आहेत। आमदार संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निषेध केला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। येवला तालुक्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्येच विहिरींनी तळ गाठलेला आहे। कांद्याला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणी शिल्लक नाहीये। अक्षरशः 3 ते 3,500 रुपयांनी पाण्याचे टँकर विकत घेऊन कांदा पिकाला पाणी देण्याची शेतकऱ्यांवरती वेळ आली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशीही विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं। कर्नाटक सीमा प्रश्न, जयंत पाटलांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे। जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधामध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत। विधानसभेच्या कामकाजावरती विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलाय। आज दिवसभर विरोधी पक्षाचे सदस्य विधानसभेच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नाहीयेत। सीमावादावरती शिंदे भाजप सरकारनं एकमताने ठराव मांडावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे। बेळगाव सीमा प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक भूमिका मांडतात पण आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावरती बोलतच नाहीत असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलाय। अधिवेशनादरम्यान शौचालयामध्ये कपबशा धुण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, यावरती अजित पवार आक्रमक झाले। त्यानंतर आज पुन्हा शौचालयाजवळ फळं धुत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याचं अजित पवारांनी सांगितलं। विधान परिषद सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांवरती कारवाईचं आश्वासन दिलं होतं, त्यानंतरही असे प्रकार घडत आहेत। सरकारचं वचक नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावरती झालेली निलंबनाची कारवाई अयोग्य असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलं। शिवाय मंत्र्यांवरच्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच दिशा सालियन प्रकरण उकरून काढल्याचा आरोप त्यांनी केला। ठाण्यामध्ये मंत्र्यांविरोधामध्ये घोषणा दिल्यामुळे 9 ठिकाणी कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तर आमचे कार्यकर्ते अटकेला घाबरत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अधिवेशन सुरू असताना राज ठाकरे आज नागपूरमध्येच दाखल झालेत। पक्ष मजबूत करण्यासाठी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत। विधानभवन इमारत परिसरामधल्या ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या प्रवेशद्वारासमोरच फळं धुताना आणि कापताना आढळून आलेत, त्यामुळे अधिवेशनामध्ये सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। विधान परिषद इमारतीसमोर असलेल्या शीतल ज्यूस सेंटरमध्ये हा प्रकार उघडकीस आलेला आहे। या ज्यूस सेंटरमधून मंत्री, आमदार आणि सर्व अधिकाऱ्यांना ज्यूस दिला जातो। शिवाय कामासाठी आलेले हजारो लोक इथेच ज्यूस पितात। शीतल ज्यूस सेंटरच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा जागाच नसल्यामुळे शौचालयाबाहेरच्या जागेमध्ये फळं धुवावी लागत असल्याचं अजब उत्तर कर्मचाऱ्यांनी दिलं।
शौचालयामध्ये ताटा आणि गप्पशप उठल्याचा मुद्दा अधिवेशनामध्ये गाजला होता। त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी दोषींवरती कारवाईच्या सूचना दिल्या। आता या ज्यूस सेंटरचा मुद्दाही गाजण्याची चिन्ह आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली। फडणवीस यांनी बापटांच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर उपस्थित होते। शिंदेगडाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरेगडाच्या आमदार मनीषा कायंदेंवरती गंभीर आरोप केले। मनीषा कायंदेंनी माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग करत 50 लाख रुपये खंडणी मागितल्याची तक्रार शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे। यासोबतच डी के राव या गुंड टोळीकडून धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही शेवाळेंनी कायंदेंवरती केलेला आहे। यासोबतच मंत्र्यांच्या पीएसोबत मनीषा कायंदेंनी मद्य सेवन करून गोंधळ घातल्याचा उल्लेखही शेवाळेंनी तक्रारीत केला। दिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना निलंबित करण्यात आले। या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत। पाटलांचं निलंबन मागे घेतलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जयंत पाटलांना निलंबित करण्यात आल्याचे पडसाद सांगलीच्या मिरसेतही उमटले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिंदे फडणवीस सरकार विरोधामध्ये निदर्शनं आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे। मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकाजवळही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सरकार विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलंय। यावेळी जयंत पाटलांच्या निलंबनाचा निषेध करण्यात आला। नवी मुंबईमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढची दिशा ठरवण्यासाठी ही भेट घेण्यात आली आहे। भाजप नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट देण्यात आली आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या कार्यकाळामध्ये कंबोज यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले। आता कंबोज यांना क्लीन चिट मिळाली आहे। या प्रकरणानंतर संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यामधला वाद जोरदार चर्चेत आला होता। त्यानंतर संजय पांडे यांनाच अटक झाली होती। मोहित कंबोज यांनी थेट आव्हान देत पांडेंचे आर्थिक घोटाळे बाहेर काढले होते। आता कथित बँक घोटाळा प्रकरणामध्ये मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेनं पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे। तर आर्म्स ऍक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही कंबोज यांची सुटका करण्यात आली। बिग बी अमिताभ बच्चन यांचे पोलीस गार्ड राहिलेले जितेंद्र शिंदे मुंबई पोलीस दलामधून बुधवारी सक्तीने सेवानिवृत्त झालेत। शिंदे हे वर्ष 2015 बिग बींच्या सुरक्षेत होते। 2021 पोलीस सेवेच्या नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी जितेंद्र शिंदेंची बदली करण्यात आली होती। पत्नीच्या नावानं खासगी सुरक्षा एजन्सी स्थापन करून कोट्यवधी रुपये कमवल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला। शिंदे हे 6 वेळा परदेशात जाऊन आल्याची माहिती आहे। यामध्ये सिंगापूर, सौदी अरेबिया आणि इतर देशांचा समावेश आहे। शिवाय त्यांनी कोट्यवधींची संपत्ती खरेदी केली। ही सगळी माहिती त्यांनी पोलीस खात्यामधून लपवल्याचं तपासात समोर आलं। धुळे जिल्हा परिषदेच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कर्तव्य बजावणाऱ्या आशा सेविकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला। त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस आशा सेविकांसोबत सेल्फी काढत नृत्यामध्ये त्यांनी ठेका धरला। नंदुरबार जिल्ह्यामधील प्रत्येक शहरामध्ये नळाचं शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली आहे। 950 गावांमध्ये सुमारे 3000 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे। हे काम तातडीनं पूर्ण व्हावं यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहे। करमाळा तालुक्यामधल्या पातुर्डीमध्ये 7 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या धार्मिक सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली। भोकर तालुक्यामधील किनी या गावामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचा मेळावा घेण्यात आला। या पक्षामध्ये किनी आणि परिसरामधल्या अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला। या निमित्तानं टीआरएस पार्टीनं महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे। कंधारच्या राष्ट्रकूटकालीन भुईकोट किल्ल्याची दुर्दशा झाली आहे। किल्ल्यामध्ये झाडं झुडपांचं प्रमाण वाढलंय। अनेक ठिकाणी पडझड झाल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येते। नांदेडच्या धर्माबादमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे। जिल्हा परिषदेच्या सय्यद एजाज या 45 वर्षीय शिक्षकाने 10वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेवरती असलेल्या शासकीय इमारतीचं भंगार चोरीला गेलंय। याबाबत तक्रार करून देखील दखल घेतली गेली नाही आहे। त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। खामगाव तालुक्यामध्ये अवैध धंदे वाढत असल्याची तक्रार माजी आमदार दिलीप सानंद यांनी केलेली आहे। अवैध धंद्यांवरती कारवाई करा, अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर
डफडे वाजव आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. अमरावतीच्या सोनेरी गावामध्ये चक्क विहिरीमध्ये उतरून उपोषण सुरू केलंय. निधी उपलब्ध असताना कॉन्क्रीट रस्त्याचं काम रखडलेलं आहे. या संदर्भामध्ये अनेकदा तक्रारी करून देखील सत्ता रस्ता होत नसल्यामुळे विलास चर्जन यांनी विहिरीमध्ये उतरून उपोषण सुरू केलं. नागपूर पुणे आणि मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये दुधाचा पुरवठा करणाऱ्या वर्ध्यामधील शासकीय दुग्ध विकास विभागाची अवस्था दयनीय झाली आहे. लाखो रुपयांच्या यंत्रावरती चक्क गंज चढलाय. ठिकठिकाणी जाळ्यांचं साम्राज्य पसरलंय. अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हरभऱ्यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. शहरा तालुक्यामध्ये यावर्षी हरभऱ्याचं क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र पेरणीनंतर काही दिवसांमध्येच रोगाची लक्षणं दिसू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कोरेगाव भीमा इथं ऐतिहासिक स्तंभ परिसरामध्ये सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला. गेल्या वर्षी कोरोनामुळे कोरेगाव भीमा परिसरामध्ये राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. यंदा 1 जानेवारीला मोठ्या 8 ते 10 लाख नागरिक येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली. वर्धा जिल्ह्यामधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती सत्याग्रही घाटामध्ये वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झालाय. मृत झालेल्या बिबट्याचं वय अंदाजे 1 वर्षाचं आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जात बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. सांगलीच्या आटपाडीमध्ये एका रुग्णालयामध्ये रुग्णाच्या डोक्यावरती हात ठेवून जादूटोणा करत असल्याचा प्रकार समोर आलाय. त्याला डॉक्टरांनी विरोध केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रकारही घडला. या प्रकाराबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. द्राक्ष उत्पादकांची द्राक्षमाल व्यवहारामध्ये फसवणूक टाळण्यासाठी निफाडमध्ये मेळावा घेण्यात येणार आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी पोलिसांपुढे आपली कैफियत मांडली. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये द्राक्ष बागायतदारांचा प्रबोधन मेळावा घेणार असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं आहे. यवतमाळमधून जाणाऱ्या बोरी तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच आहे. वणीमधून नांदेडला कोळसा घेऊन जाणारा ट्रक पांढरकवडा बायपासवरती उलटला, त्यामुळे बराच काळ वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवावी लागली. सिडकोमार्फत बेलापूर किल्ला संवर्धनाचं काम खासगी ठेकेदाराला देण्यात आलं होतं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं हे काम चुकीचं असल्याचं निदर्शनास आणून दिलं. यानंतर आता सिडकोने कंत्राटदार आणि सल्लागारांना 15,87,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक मंदिरांमध्ये भाविकांना मास्क सक्तीचा करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवरती पंढरपूरमध्येही वारकऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विठ्ठल मंदिरामध्ये मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. राज्यामधल्या अनेक मंदिरांनंतर ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांना मास्क बंधनकारक करण्यात आलाय. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे मंदिर प्रशासनाने पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय घेतलाय. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या भाविकांना दोन्ही मंदिरामध्ये बंदी असेल. राज्यामध्ये रोज सरासरी 80 महिला बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्य सरकारकडूनच विधिमंडळामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. राज्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये 60,435 महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी समोर आल्यात. बेपत्ता झालेल्या 60,000 पैकी तब्बल 21,000 महिलांचा अजूनही शोध लागला नाही. कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या जनतेला केलंय. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सतर्क राहण्याचं आवाहन देखील मोदींनी केलंय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आज सर्व राज्यांमधल्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये पुन्हा टास्क फोर्स पुनर्गठित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती उपाययोजना राबवल्या जात आहेत. आजपासून आंतरराष्ट्रीय विमानतळावरती प्रवाशांची थर्मल चाचणी केली जाणार आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांची काळजी घेण्याचं आवाहन